नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर नेहमीच प्रसार माध्यम दुसऱ्याच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगत असतात पण प्रसार माध्यमांची जी लक्तर आहेत ती कोणीतरी त्याच वेशीवर टांगायला पाहिजेत असं आम्हाला नेहमी वाटत एखादी बातमी अशा स्वरूपात मांडायची की त्या व्यवस्थेलाच बदनाम करून टाकायचं सरकार नेहमी चूक असत सरकार नेहमीच घोटाळे करत सरकारी कर्मचारी म्हणजे काम चुकारच असतात असा जो समज पसरवला जातो त्यासाठीची एक छोटीशी बातमी मी तुम्हाला दाखवतोय ही बातमी आहे विहा मांडवा इथं झालेल्या एका शस्त्रक्रिया शिबिरासंबंधीची थोडासा भाग दाखवतोय बघा बातमी करतोय राज्यातील आरोग्य व्यवस्थेची वेशीवर टाकणारी बातमी ही औरंगाबाद जिल्ह्यातून आहे ओल्या बाळंतिणींना चक्क जमिनीवर झोपवलं जात आहे आणि हा धक्कादायक वास्तव हे आता समोर आलेला आहे एकाच खोलीमध्ये अनेक ओल्या बाळंतिणींना खाली झोपवलं जात आहे या बाळंतिणींच्या आरोग्याशी खेळ केला जातोय जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार होत आहेत पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याच मतदारसंघातला हा सगळा प्रकार आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील विहावा मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रातला हा सगळा प्रकार आहे त्यामुळे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची दखल दखल घेणार आहेत का आता हाच खरा प्रश्न आहे सोडणार का किती किती रुपये बघितलात ही बातमी बघितल्यावर एक गोष्ट जाणवते की ओल्या बाला अशा स्वरूपामध्ये एखाद्या शासकीय दवाखान्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये असं जमिनीवर झोपवणं कितपत योग्य आहे आता ही झाली बातमी हे बघितल्याबरोबर आपल्या मनामध्ये चीड येते की सरकारी यंत्रणा इतकी वाईट कशी वागू शकते आता त्यातली वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे अब्रूची लखतर कोणाची टांगल्या गेली आहेत हे देखील आपल्या लक्षात येईल म्हणजे एकोणीस एक आणि वीस जानेवारी रोजी विहा मांडवा तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक शिबिर आयोजित करण्यात आलं होतं हे होतं बिंटाका ऑपरेशनचं शस्त्रक्रिया शिबिर या शिबिरात पंचवीस ते तीस महिलांच्या वरती शस्त्रक्रिया करण्यात येणार होत्या पण अचानक शिबिराला मिळणारा प्रतिसाद एवढा वाढला की तिथे शंभरावर महिला हजर झाल्या या शंभरावर महिलांच्या पैकी चौऱ्याण्णव महिलांवरती बिनटाका शस्त्रक्रिया करण्यात आली पंचवीस ते तीस ही क्षमता आल्या चौऱ्याण्णव आणि त्यांच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आता या व्हिडिओमध्ये या बातमीमध्ये असे आरोप करण्यात आलेत एका महिलेच्या तोंडून कि आम्हाला हजार हजार रुपये घेतले गेले तो आरोप देखील तुम्ही बघून घ्या तुम्ही बघितलात सरकारी दवाखान्यामध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी जी पूर्णपणे मोफत आहे त्यासाठी हजार रुपये घेतल्याचा दावा करण्यात आलाय चला जरा आता पुन्हा वस्तुस्थिती नीट तपासून बघू मुळात पैठण तालुक्यातल्या विहा मांडव्याचं हे प्राथमिक आरोग्य केंद्र सहा खाटांचं आहे सहा खाटांचं या सहा खाटांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची एकूण स्थिती कशी आहे ते जरा नीट समजून घ्या इथे वीस बाय अठरा म्हणजे तीनशे साठ चौरस फुटाचा एक स्त्री कक्ष आहे दुसरा तीस बाय वीस म्हणजे सहाशे चौरस फुटाचा एक हॉल आहे आणि आठ बाय बारा बारा फुटाचा म्हणजे शहाण्णव चौरस फुटाचा कॉरिडॉर आहे रिकामी जागा आता या सहा बेडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अचानक शंभराच्या आसपासच्या महिलांना दाखल करून घ्यायचं असेल तर व्यवस्था काय व्यवस्था ही की त्यांना कुठेतरी गाद्या बिद्या टाकून करा आता पहिला प्रश्न हे बिनटाका शस्त्र शस्त्रक्रिया शिबिर होत बाळांतपणाचं शिबिर नव्हतं म्हणजे एकाच दिवशी शंभर बाया वेगवेगळ्या भागातून आल्या म्हणजे विहा मांडव्याचं हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे सहा बेडचं जिथे एकाच दिवशी शंभर महिला बाळांतपणासाठी येणं किंवा पहिल्या तीन चार आठ दिवसामध्ये येणं शक्य नाही हे बिनटाका शस्त्रक्रिया शिबिर होत आणि बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली कधी जाते पंचेचाळीस दिवस ते सहा महिने या अंतरात बाळांत झालेल्या स्त्रियांवरती बिनटाका शस्त्रक्रिया केली जाते पंचेचाळीस दिवस म्हणजे दीड महिन्याचा कालावधी झाला दीड महिन्याच्या बाळांतनीला ओली बाळांतीन म्हटलं जात नाही सगळ्याच पंचेचाळीस दिवसाच्या होत्या असं नाही पंचेचाळीस दिवस ते सहा महिने एवढ्या कालावधीतल्या या, काला या बाळांत झालेल्या स्त्रिया होत्या सहा बेडचं आरोग्य केंद्र आहे इथे सोय नाही म्हणून मंडप टाकून गाद्या टाकून त्यांची सोय करण्यात आली होती शस्त्रक्रिया करणारा सर्जन रात्री येणार होता सकाळी महिला आल्यावरती त्यांची चहा नाश्त्याची सोय करण्यात आली बारा तास उपाशी राहायला पाहिजे म्हणून अकरा नंतर त्यांना काहीही खायला देण्यात आलं नाही रात्री अकरा तीस वाजता सर्जननी शस्त्रक्रियेला सुरुवात केली आता तुम्हाला सरकारी कर्मचारी काम चुकार असतात या शब्दाचा अर्थ कळेल रात्री अकरा तीस वाजता शस्त्रक्रियांना सुरुवात झाली सकाळी सहा वाजेपर्यंत रात्रभर शस्त्रक्रिया होत राहिल्या रात्रभर सर्जन आणि स्टाफ रात्रभर जागा राहून या शस्त्रक्रिया करत होता चौऱ्याण्णव महिलांवरती शस्त्रक्रिया करण्यात आली कॅपॅसिटी सहा बेडची शिबिर पंचवीस महिलांसाठी पंचवीस ते तीस महिलांसाठी आल्या चौऱ्याण्णव व्यवस्था करणं कसं कठीण जातं एखाद्या ग्रामीण भागात हे सर्वांना चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे डॉक्टरनी जीवापाड मेहनत घेऊन शस्त्रक्रिया केली सहा वाजता शस्त्रक्रिया संपल्या तेव्हा सरकारी अम्ब्युलन्स मधून त्यांना आपापल्या गावात पाठविण्यात आलं एकदा चहा नाश्त्याची सोय करण्यात आली पुन्हा शस्त्रक्रियेसाठी उपाशी राहावं लागतं म्हणून उपाशी पोटी ठेवला गेलं आणि तरीही हजार रुपयांचा आरोप केला गेला तो कसा आहे तो देखील नीट समजून घेणं आवश्यक आहे यात जी महिला म्हणतेय ना की आम्हाला हजार हजार रुपये घेतले त्या चंद्रकला तोत्रे यांना हजार रुपये खर्च आला हे शंभर टक्के कराय काही गैर नाही त्यात त्या त्यांच्या म्हणण्यात काहीही चूक नाही त्या बरोबर बोलल्या पण हे हजार रुपये आपल्या गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत येण्या जाण्याची जी, जी व्यवस्था होती त्यासाठी लोकांच्याकडून घेण्यात आलेले होते सरकारी आरोग्य यंत्रणेनं ते घेतले असं अजिबात नाही म्हणजे हजार रुपये घेतल्याचा आरोप हा त्यांच्या प्रवासाचा आहे सहा कॅपॅसिटी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चौऱ्याण्णव लोकांच्या वरती शस्त्रक्रिया झाली तेव्हा व्यवस्थेवर ताण पडणार आहे सगळ्यात मोठी गोष्ट रात्रभर जागून या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत म्हणजे आरोग्य यंत्रणेनं आपलं काम केलेलं आहे ऊट सूट सरकारी यंत्रणेला शिव्या घालण्याचे उद्योग ज्या माध्यमांच्याकडून केले जातात त्यांनी बातमी देताना कशी द्यावी याचं हे उत्तम उदाहरण आहे एखाद्या यंत्रणेला बदनाम करण्याचा विडा उचललेल्या माध्यमांच्याकडून हे असं कृत्य अपेक्षित आहे पण तरीही त्यांनी आरोग्य विभागाची अब्रू लक्तरं वेशीवर टाकण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांच्याच माहितीची लक्तरं तुमच्या समोर मांडतो आहोत आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद